पनवेल तालुक्यातील वाकडी ते चिंचवली आणि धुंद्रेपाडा ते धुंद्रे या रस्त्यांचं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून काँक्रिटीकरणाचं काम करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलं. पनवेल तालुक्यातील वाकडी ते चिंचवली आणि धुंद्रेपाडा ते धुंद्रे या रस्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून वाकडी ते चिंचवली या रस्त्यासाठी 30 लाख आणि धुंद्रेपाडा ते धुंद्रे या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पनवेल तालुका सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष राजेश पाटील, धुंद्रेच्या सरपंच अनुराधा वाघमारे, उपसरपंच किशोर पाटील, माजी उपसरपंच रमेश पाटील, वाकडीचे माजी सरपंच नरेश पाटील, नामदेव जमदाडे, शांताराम चौधरी, गणेश उसाटकर, सुनील शेळके, नारायण चौधरी, गुरुनाथ भोपी, गणेश भोपी, विष्णू चौधरी, शत्रुघ्न उसाटकर, अमर पाटील, मच्छिंद्र पाटील, अमर शेळके, नितेश डागरकर, विठ्ठल शेळके, कचरू शेळके यांच्यासह मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व जनतेला पण माहीत आहे का ही कामं करणारा हा भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूरच करतील असा एक विश्वास सर्व पनवेलकरांच्या मनामध्ये होता आणि म्हणून आपल्याला ते बोलत होते. म्हणजे आमची काय चुकी आहे अशातला भाग नाही. आणि म्हणून जेव्हा पहिला का जो निधी मिळाला जिल्हा नियोजनचा तो सर्वच्या सर्व निधी पनवेल तालुक्यामध्ये कुठं वापरला नाही आपण. त्याच्यामध्ये मग चिंचवली ते आपण भानगरपणीचा जो मधला खराब रस्ता आहे तो रस्त्याचं काम घेतलं. तुम्ही वाकडीपासून रमेश पाटील यांच्या चाळीपर्यंत आपण 30 लाख रुपये टाकले. त्याच्यानंतर आता धुंद्रे पाडा ते धुंद्रे ह्या कामासाठी आपण 20 लाख रुपये या ठिकाणी टाकले. आणि म्हणून हा रस्ता पूर्ण चांगला व्हावा मधला टप्पा तो चांगला आहे त्याच्यामध्ये डांबरीकरणासाठी सुद्धा आपण 15 लाख रुपये याच्या या ठिकाणी टाकलेले आहेत. पुन्हा धुंद्रा ते शिवनसईपर्यंतचा रस्तासुद्धा घेतलेला आहे. पण फक्त धुंद्रे ते तामसईचा रस्ता फक्त आलेला आहे तो निधी आपण दुसरीकडे दिला. आणि गावातली तर भरपूर कामं घेतलीच आपण या ठिकाणी धुंद्रे गावामध्ये घेतलेले आहेत, वाकडी गावामध्ये घेतले आहेत, प्रत्येक गावामध्ये कामं घेतलेली आहेत. संतीवनचा पण रस्ता घेतलेला आहे. मग अशा पद्धतीनं सर्व निधी जो होता जिल्हा नियोजनचा आणि आमदार निधी तो बहुतेक या धुंद्रा विभागामध्ये का ह्या भागातले रस्ते जास्त खराब झाले होते. आणि म्हणून या रस्त्याचं आज भूमिपूजन करताना खरोखर मनापासून आनंद होत आहे. आमदार प्रशांत ठाकूर साहेब येणार होते पण काही नियम आहेत की जास्त गर्दी न करता भूमिपूजन करा. आता कोणी काय केलं असेल ते आपण काय बोलण्याची गरज नाही. पण मला वाटते पहिला टप्पा जो आहे 240 मीटरचा नीरज बरोबर आहे तो आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या निधीमधून टाकलेला आहे. हा जो एक टप्पा आहे धुंद्रे पाडा ते धुंद्रे तोसुद्धा आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या निधीमधला आहे. आणि मधला तो टप्पा आहे मला वाटते बाळाराम पाटलांच्या निधी म्हणजे त्यांच्या हिश्शाचा निधी जिल्हा नियोजनमधला तो मधला टप्पा आहे. म्हणजे काल भूमिपूजन कुठल्या रस्त्याचं केलं हे आम्हाला काय आता सांगता येणार नाही. पण हा जो निधी आहे आपण या ठिकाणी टाकलेला आहे. आणि आमदार प्रशांत ठाकूरांचं एक ध्येय आहे का पनवेलचा प्रत्येक रस्ता चांगला व्हावा या दृष्टिकोनात त्यांचं सतत लक्ष असते. म्हणून मी कॉन्ट्रॅक्टर नरेश म्हात्रेला विनंती करणार आहे की म्हणजे त्यांनी काम चांगलं करावं